रंग माझा वेगळा मालिकेच्या वीस जूनच्या भागात आपण पाहणार आहोत की दीपा आयुष्याला तिचे कार्तिक बरोबर लग्न लावण्याचे वचन देऊन आयुष्याला आदित्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते तेव्हा देशमुखबाई दीपाकडे येते आणि दीपाला हात जोडून बोलते की दीपा माझ्या आयशाला जिवंतपणी मारू नकोस आणि दीपाने ठरवले तर ती आयशाला कार्तिक परत मिळवून देऊ शकते असे बोलते आणि खोटे रडण्याचे नाटक करते तेव्हा देशमुखबाईच्या बोलण्याने दीपाला धक्का बसतो तिकडे आयशा ही हॉस्पिटलमध्ये असताना सौंदर्य आयशाकडे येते आणि आयशाची कंडिशन बघते तेव्हा हुशार सौंदर्य एक भन्नाट आयड्या करते आणि कॉटवर झोपलेल्या आयश्याचा मोबाईल आपल्या हातात घेते तेव्हा आयश्या पटकन उठून बसत सौंदर्याच्या हातातील फोन हिसकावून घेत माझ्या फोनला हात लावू नका असे बोलते तेव्हा सौंदर्य आयुष्याला नाहीस आता विकनेस कुठे गेला तुझा असे विचारते तेव्हा आयशाला तिची चोरी पकडण्यासाठी फोन घेतल्याचे लक्षात येते आणि आयशाचा चेहरा पडतो दुसरीकडे कार्तिकी दीपाला विचारते की ती आयशा आंटीचे लग्न बाबांशी का करायला निघाली ते तर माझे बाबा आहेत आणि तुला बाबांबरोबर तिचे लग्न लावण्याचा हक्क कोणी दिला असे कार्तिकी दीपाला सांगते ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता हुशार सौंदर्याने आयशाचे पितळ उघडे पाडून आयशाचे मरण्याचे खोटे नाटक समोर आणले आहे तर कार्तिकीने तिकडे दीपाला जाब विचारला आहे केव्हा आता सौंदर्या आयशाचे खोटे नाटक दीपासमोर कसे आणणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब